आणि यानंतर इतर काही घडामोडी. सरकारनं मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. सरकारनं मराठा आरक्षणाचा जो निर्णय घेतलाय त्यावर जरांगेंचीही प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासोबत सगळे सोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करायला हवी होती असंही जरांगे म्हणताय. तर घाई गडबडीमध्ये कोणताही निर्णय घेता येत नाही असं शंभुराज देसाई यांनी म्हटलंय. हरकतींमुळे कोर्टात सगळे सोयरे अधिसूचना रद्द होऊ शकते असंही शंभुराज देसाई म्हणताय. आपल्याला इथून 5 किलोमीटरवर जायचं नाही, एखाद्या मोटरसायकल दिली तर आपण खुश होतो त्यांनी दिली. मग तुम्ही मोटरसायकल देऊन तेव्हा नाराज कसं काय तुमच्या? याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं. तुम्ही अंमलबजावणी केली नाही, तेच आरक्षण दिलं तुम्ही पण अंमलबजावणी केली नाही त्याची. सगळ्या सोयऱ्यांची कसे लोक खुश होतील? तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना, आज 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. 15 दिवस आणि सोड्याने 7 दिन जरी घासील असतं गोट्याने तुम्हाला, तरी 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. अहो छाती ठोकून सांगतो, एकदा का आंदोलनाची तारीख ठरली बस संपला विषय. काय म्हणायचे ते लोकशाहीमध्ये म्हणू शकतात. राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, पारदर्शक आहे. त्यामुळे समाजाने याच्यावर विचार केला पाहिजे. आता एवढा चांगला निर्णय झालेला असताना दुर्दैवानं याच्यामध्ये समजा काय आणखीन घाई गडबडीत वेगळा काही निर्णय कुणाच्या तरी आग्रहासाठी आपण घेतला आणि तो निर्णय जर कोर्टात समाजाच्या उलटा गेला तर समाजाच्या पायावर आपल्या हाताने आपण कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल. म्हणून राज्य सरकारची भूमिका स्वच्छ आहे. राज्य सरकारच्या भूमिकेनुसार समाजाने आता या सगळ्या गोष्टीचा विचार करून कुणीही आंदोलन करू नये अशीच माझी त्यांना विनंती आहे.